सामनातील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड नाराज असून त्यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंकडे पत्राद्वारे तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रकांत दादांच्या या विधानाची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. बापरे, चंद्रकांत दादा पत्र लिहिणार आहेत, मला भीती वाटते, त्यांनी तात्काळ पत्र लिहावं असा खोचक टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत दादांना लगावलाय. सामनामध्ये गडीची भाषा वापरली जाते आणि मी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार. अरे बापरे, ताबडतो लगेच, भीती वाटते मला आता त्यांची, ते पत्र लिहित आहेत. वा वा सर. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शहराच्या नावावर काहीही मतभेद असू शकत नाहीत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवरच जास्त श्रद्धा असणार यात शंका नाही असं राऊत म्हणाले. बाबर आपला कोणीच लागत नाही, पण प्रत्येक हिंदूंची संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे असंही ते म्हणाले. एकदा चर्चा रंगते, काही मतभेद नाही, नावावरून मतभेद अशी चर्चा, एका शहराच्या नावावरून असे मतभेद वगैरे नसतात. काँग्रेसच्या लोकांना महाराष्ट्रातल्या बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अन्य जे कोणी असतील ते काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते, मला खात्री आहे त्यांना औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवरच त्यांचं प्रेम आणि श्रद्धा असायला हवी आणि आहे. प्रत्येक मराठी माणसाची, प्रत्येक हिंदूची श्रद्धा ही छत्रपती संभाजी महाराजांवरती असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही, तसा औरंगजेबही कोणी लागत नाही, हे पहिली गोष्ट आहे. आणि काँग्रेसच्या दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याची परवानगी दिलेली आहे का? कारण या भूमीचा बाबराशी काही नातं नाही, तसं औरंगजेबाचंही नाही. सर, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत. BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965.